झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतली हॉटेल्स बंद होती आणि त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले। हॉटेल व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। सध्या राज्यभरातच संपाची मालिका सुरू आहे। प्राध्यापक असतील, निवासी डॉक्टर्स असतील किंवा व्यापारी असतील यांनी संप पुकारला। त्यानंतर आता हॉटेल चालकांनी देखील एक दिवसाचा संप पुकारलेला आहे। केंद्र शासनामार्फत जो टॅक्स त्यांच्यावरती लादला जाणार आहे त्याच्या विरोधात या सगळ्या हॉटेल चालकांनी व्यावसायिकांनी एक दिवसाचा बंद पुकारलेला आहे। स्वाभाविक आहे, या सगळ्या बंदामुळे हॉटेलमध्ये खाणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे। दिवसभरातच हा सगळा बंद पाळण्यात येणार आहे, त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी हॉटेल्स जे आहेत ते बंद असणार आहेत। मुंबईत जवळजवळ 8,000 अधिक जे आहेत ते हॉटेल्स बंद आहेत। तशा पद्धतीचे फलक देखील इथे लावण्यात आलेले आहे। यावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जो टॅक्स त्यांच्यावरती जो लादला जातोय तो त्यांना नको आहे, तो अन्यायकारक आहे आणि त्याच्या विरोधात या सगळ्या हॉटेल चालकांनी एक दिवसाचा संप पुकारलेला आहे। स्वाभाविक आहे, हॉटेलमध्ये अनेक लोक जे आहे दररोजचं जेवण घेत असतात, रात्रीचं जेवण घेत असतात आणि एक दिवसाचा संप पुकारल्यामुळे अशा अनेक लोकांची मोठी गैरसोय होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधवसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।